हॅलो नमस्कार सगळ्यांना मी छाया छायाच कुकिंग व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी बनवत आहे छान अशी बिलकुल पंधरा वीस मिनटामध्ये होणारी छान डाळ पालक आणि ती पण इन्स्टंट आणि संध्याकाळी जेव्हा आपल्याला त्रास येतो स्वयं स्वयंपाकाचा कंटाळा येतो तेव्हा ही एक चांगली बेस्ट आयडिया आहे की आपण हे आणि चविष्ट आणि एकदम झणझणीत असा बेत असतो तर चला सुरुवात करूया तर त्यासाठी मी घेतलेली आहे तुळीची डाळ छान धुवून घेतलेली आहे भिजत घातलेली नव्हती मी फक्त धुवून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवलेली आहे आणि इकडे पालक चिरलेला आहे छान अशी एक जुडी पालकची आणि छान मी चिरून मी नाही का त्याच्यामध्ये टाकत आहे तुम्ही नाही का मुगाची डाळ पण वापरू शकता पण मी तिथे एकच डाळ वापरलेली आहे तुम्ही शिरट्याची मुगाची डाळ वापरली तर आणखी अप्रतिम होतं पूर्ण प्रकारच्या डाळी वापरल्या तर खूपच छान होतं ती पण मी एक प्रकार दाखवणार तुम्हाला तर आता मी मिरच्या पण कट करून त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि ते कुकरला लावून घेतलेलं आहे छान असं कुकर झालेलं आहे डाळ आपली शिजलेली आहे तोपर्यंत आपण इकडे थंड होतपर्यंत कुकर इकडे आपण तडका लावून घेऊया मी राम मोहरीचं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेली आहे थोडीशी मोहरी आणि छान थोडंसं जिरं आणि थोडा कडीपत्ता छान असा तडका दिलेला आहे थोडासा कांदा टाकून छान परतून घेतलेला आहे छान लाल कांदा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकलं आहे मी लसन आलं लसणाची पेस्ट ती पण छान आता आपण शिजवून घेऊया आणि छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता घालूया आपण टोमॅटो तर टोमॅटो पूर्ण मी एक ते दोन टोमॅटो घातलेले आहे जेणेकरून त्याला छान असं टेक्स्चर आलं पाहिजे ना आणि तो कलर पण सुंदर दिसला पाहिजे त्यासाठी आणि चवीला पण अप्रतिम होतो तिखट मीठ हळद सगळं चवीनुसार घालून घेऊया आणि आता छान मिक्स करून घेऊया छान थोडे थोडे मग टोमॅटो स्मॅश झालेले आहे तर इकडे मी तुम्हाला दाखवते की आपली डाळ पण छान अशी शिजलेली आहे थंड झालेली आहे आणि मी कुकरचा डबा काढलेला आहे आणि डाळ बघू शकता तुम्ही छान अशी शिजलेली आहे तुम्ही इथे चण्याची डाळसुद्धा वापरू शकता थोडी थोडी तीन चारही प्रकारच्या डाळी तुम्ही इथं वापरू शकता आणखी चविष्ट होते तर आता ती आपण डाळ सगळी तिथे टाकून घेऊया सगळं आपलं जे फोडणी आहे ती तयार झालेली आहे आणि सगळी मी डाळ तिथे टाकून घेतलेली आहे आणि छान आता मिक्स करून घेऊया तर मी इन्स्टंट असा प्रकार केलेला होता की म्हणजे लवकर आपल्याला कुठेतरी जायचं आहे किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर वाफडता वरण आणि वाफडता भात मस्त कॉम्बिनेशन आहे आणि खाल्ल्यानंतरची चव विसरणार नाही असं हे वरण आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने छान उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी थोडंसा गोडा मसाला आणखी चव वाढवण्यासाठी आणि छान आता आपण छान मिक्स करून घेऊया आणि थोडंसं मिक्स झालं की थोडी उकडी फुटली की त्याला आणखी आपण थोडंसं कोथिंबीर टाकून सगळी आपली एकदम रेडी झालेली आहे डाळ पालक दिसायला पण छान दिसत आहे चवीला तर अप्रतिम लागते नक्कीच तुम्ही प्रकारे ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी ते सर्व करणार आहे तर आता मी छान असा भातासोबत सर्व केलेला आहे माझा सिम्पलचा बेत होता भात पण मी जिरा राईस वगैरे केला नाही जिरा राईससोबत आणखी खूप छान लागते नक्की ट्राय कर करा